हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत आपलं SSC बोर्डचं क्लास 9 सायन्सचं लेक्चर. सायन्सच्या लेक्चरमध्ये आपला फर्स्ट चॅप्टर आहे लॉ ऑफ मोशन. तर लॉ ऑफ मोशनमध्ये फर्स्ट कन्सेप्ट आहे मोशन, म्हणजे गती. एखाद्या वस्तूला गती प्राप्त होणे म्हणजे नक्की काय असतं? तर आपण क्रिकेट बॉलचं, आपलं क्रिकेटचं बॉल असतं, तर त्याचं एक्झाम्पल वी आर यूज टू डे इन अ डेली लाईफ. लहान मुलं खूप क्रिकेट खेळतात. किंवा आपण बॅडमिंटनचं जे कॉक असतं त्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो, की तो कॉक जेव्हा आपल्या हातामध्ये असतो नॉर्मल पोझिशनमध्ये असतो, पण जेव्हा त्याच्यावर आपण थोडा फोर्स अप्लाय करतो आणि तो आपली जागा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी चेंज करतो, तर त्याला आपण म्हणू शकतो की त्या कॉकमध्ये किंवा त्या क्रिकेट बॉलमध्ये मोशन, दॅट मीन्स गती थोडीशी प्राप्त झाली आहे. तर मोशन कधी येतं त्या ऑब्जेक्टला किंवा त्या वस्तूला ते कसं आपण ओळखू शकतो? तर इफ द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ द रिस्पेक्ट इट्स सराउंडिंग, दॅन वी कॅन से द ऑब्जेक्ट हॅज अ मोशन. म्हणजे त्या ऑब्जेक्ट, जो पण जी पण वस्तू आहे, तिची पोझिशन म्हणजे जागा, ही जर चेंज झाली विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग कंडिशनमध्ये, जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो, फेकतो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, जेव्हा त्या वस्तूची जागा किंवा एखादी वस्तू टेबलवरून खाली पडली, म्हणजे पहिला तर ती स्टेडी पोझिशनमध्ये होती, नॉर्मल पोझिशनमध्ये होती, आणि नंतर ती घरंगळून खाली पडली, म्हणजेच तिला गती प्राप्त झाली असं आपण म्हणू शकतो. तर सी एक्झाम्पल इज अ क्रिकेट बॉल. हा बॉल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेला, तो कसा गेला? जेव्हा आपण एखाद्या वस्तूला फोर्स अप्लाय करतो तरच ती वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. अशी स्वतःहून तर निर्जीव वस्तू कुठलीही जाऊ शकत नाही. देन आपलं नेक्स्ट कन्सेप्ट आहे डिस्टन्स. मोशननंतर आपलं कन्सेप्ट डिस्टन्स का आहे? तर ती वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते म्हणजे नक्की तिच्यामध्ये काय होतं, डिस्टन्स की डिस्प्लेसमेंट? तर सी डिस्टन्स म्हणजे काय असतं? तर ॲक्च्युअल पाथ असतो त्या वस्तूने विथ मोशन, म्हणजे गती प्राप्त झाल्यावर त्या वस्तूने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जो एक ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल म्हणजे प्रवास केलेला असतो त्याला आपण डिस्टन्स म्हणूया. जसं सी हे माझं घर आहे, माझ्या घरापासून हे हॉस्पिटल आहे, तर हॉस्पिटल माझ्या घरापासून मला सरळ जाऊन मग राईट घ्यावा लागतो अँड देन मला लेफ्ट घ्यावा लागतो, तर त्याच्यानंतर हॉस्पिटल येतं. तर मी हा टोटल जो पाथ आहे अराउंड, सपोज टू बी की हा 2 किलोमीटर्सचा आहे, पण तर मग हे माझं टोटल डिस्टन्स आहे जे मी माझ्या घरापासून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी कवर केलेलं आहे, म्हणजे प्रवास केलेला आहे. तर मे बी इथे एखादा शॉर्टकटही असू शकतो, माझ्या घराच्या इथून असा सरळ एखादा असा गल्ल्यांचा शॉर्टकट असू शकतो, तर त्याला आपण नेक्स्ट कन्सेप्टमध्ये बघूया. डिस्टन्स म्हणजे काय? तर टोटल फर्स्ट पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ॲक्च्युअल जो पाथ असतो, रस्ता जो आपण प्रवास करतो, त्याला आपण डिस्टन्स म्हणूया. त्याच्यानंतर आहे डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड एंडिंग पॉईंट. म्हणजेच आता हे घर आहे, ह्या घरापासून ह्या मुलीचं स्कूल इथे आहे, तशी ती मुलगी पहिल्या आपल्या घरातून निघाली आहे, नंतर ती एक तिच्या फ्रेंडच्या घरी गेली आहे, तर फ्रेंडच्या घरातून मग स्कूलला गेली आहे. तर तिनं ॲक्च्युअल डिस्टन्स जे कवर केलं आहे ते इथून त्या घरापर्यंत आणि त्या घरापासून स्कूलपर्यंत, म्हणजेच 500 मीटर, 500 मीटर आणि 1200 मीटर ह्यांची ॲडिशन हे ॲक्च्युअल डिस्टन्स आहे. पण जर ती शॉर्टकटने जर तिच्या घरातून डायरेक्ट स्कूलला गेली तर दॅट इज अ डिस्प्लेसमेंट, म्हणजे फर्स्ट पॉईंट टू फायनल पॉईंटमधलं मिनिमम डिस्टन्स. तर हे तिचं आहे 1700 मीटर आणि हे आहे 1300 मीटर, म्हणजे शॉर्टकट किंवा कमीत कमी जे डिस्टन्स असतं दोन पॉईंटमधलं त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणूया. जिथे आपल्याला जे आपण टोटल डिस्टन्स कवर करतो ते कवर करायची गरज नसते, ह्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. तर डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्समधला मेन ॲक्च्युअल डिफरन्स हा असा आहे. डिस्टन्स तर आपण आत्ताच बघितला, ॲक्च्युअल पार्ट ट्रॅव्हल बाय द ऑब्जेक्ट विथ अ मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पोझिशन टू अनदर, म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत जाण्यासाठी त्या वस्तूला मिळणारी गती ही किती ॲक्च्युअल प्रवास करते त्याला डिस्टन्स म्हणतात. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे त्या दोन पॉईंटमधलं मिनिमम डिस्टन्स. तर डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, कारण त्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड किती प्रवास केला हे महत्त्वाचं आहे.
पण डिस्प्लेसमेंट ही जा वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर म्हणजे तिच्यामध्ये तो प्रवास पण महत्त्वाचा आहे आणि ती दिशा पण महत्त्वाची आहे, म्हणजे तो शॉर्टकट. तर एक पर्टिक्युलर दिशेमध्ये जाताना आपण एक कॉन्स्टंट स्पीडमध्ये असतो, म्हणून डिस्प्लेसमेंट हे मिनिमम डिस्टन्स आहे. आणि एक डिस्टन्स कवर करताना आपण खूप लांबचा पल्ला गाठतो, ज्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट, राईट, लेफ्ट अशा भरपूर साऱ्या डायरेक्शन चेंज करायला लागतात. म्हणून डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटमधला मेन फरक हा आहे की डिस्टन्समध्ये फक्त मॅग्निट्यूड, म्हणजे ती एक व्हॅल्यू, डिस्टन्सची व्हॅल्यू मॅटर करते. डिस्प्लेसमेंटमध्ये मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन दोन्ही मॅटर करतात. तर सी एक्झाम्पलमध्ये हा मुलगा सायकल घेऊन निघालेला आहे. तर ह्या सायकल घेऊन निघालेल्या मुलाने ह्या छोट्या झाडापासून तो घरी गेला आहे 4 मीटर, अँड देन अगेन त्याने राईट घेतला आहे 3 मीटर, तर तो मोठ्या झाडापर्यंत पोचला आहे. तर त्याचं जे डिस्टन्स आहे टोटल, ते हा झाडापासून घरापर्यंत आणि ह्या घरापासून मोठ्या झाडापर्यंत, म्हणजे 4 मीटर प्लस 3 मीटर, म्हणजे 7 मीटर एवढा आहे. पण जसं आपण डिस्प्लेसमेंटमध्ये आपण मिनिमम डिस्टन्स करतो, म्हणजे तो एक पर्टिक्युलर डायरेक्शन, एकाच डायरेक्शनमध्ये चालला आहे, तर ह्या इथूनच त्याने जर सरळ त्या झाडापर्यंत एका डायरेक्शनमध्ये गेला तर 5 मीटर आहे त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे. तर ह्याच्यावरून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा फरक आपण समजू शकतो. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा फरक हा आहे फक्त की डिस्टन्समध्ये फक्त आपल्याला तो प्रवास किती आपण केला हे महत्त्वाचं असतं. डिस्प्लेसमेंटमध्ये तो प्रवास किती केला आणि कोणत्या डिरेक्शनला, म्हणजे दिशेला केला, हे महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर स्पीड आणि वेलॉसिटी. तर स्पीड आणि वेलॉसिटी पण सेम कन्सेप्ट आहेत, ॲज इझी ॲट द डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. तर स्पीड हा टोटली डिपेंड असतो डिस्टन्स आपण किती कवर केलं आहे इन युनिट टाईम, म्हणजे एका दिलेल्या पर्टिक्युलर दिलेल्या विशिष्ट टायमामध्ये, वेळेमध्ये आपण तो किती डिस्टन्स कवर केला ह्याला स्पीड म्हणतात. आणि वेलॉसिटी म्हणजे एक पर्टिक्युलर टाईममध्ये आपण डिस्प्लेसमेंट किती केलं ह्याला वेलॉसिटी म्हणतात. तर आपण जसं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट शिकलो आहोत त्याचप्रमाणे इथे ही सेम आहे. स्पीड ही डिस्टन्स म्हणजे स्केलर क्वांटिटी आहे आणि वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे, कारण ती डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे. आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, डिरेक्शनशी रिलेटेड, दिशेशी रिलेटेड आहे, म्हणून वेलॉसिटी पण दिशे एक पर्टिक्युलर डिरेक्शनसोबत रिलेटेड आहे. तर दोघांचा फॉर्म्युला आपण बघून घेऊया. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन गिवन टाईम, म्हणजे टाईम, आणि वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन युनिट टाईम. दोघांची युनिट ही सेमच आहेत, फक्त फरक एवढा आहे की स्पीड कुठल्याही दिशेशी रिलेटेड नसतो आणि वेलॉसिटी ही एक पर्टिक्युलर दिशेसोबत रिलेटेड असते. तर नोट इथे अशी आहे की इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन, द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर सेम, अदरवाईज दे आर डिफरंट. म्हणजे काय, तर जर एखाद्या वस्तूची गती ही एक सरळ रेषेत होणारी असेल, सरळ रेषेत होणारी आहे दॅट मीन्स एक इनवर्ड डिरेक्शन, तर इथे आता स्पीड ही आपला चेंज नाही होणार कारण आपल्याला कुठला लेफ्ट आणि राईट घ्यायचा नाही आहे, तर सेम राहणार. आणि व्हेलॉसिटी तर ऑटोमॅटिकली सेम राहणार कारण व्हेलॉसिटी तर डिरेक्शनशी रिलेटेड आहे. म्हणून एका स्ट्रेट लाईनमध्ये, सरळ रेषेमध्ये होणारी गती ही स्पीड आणि व्हेलॉसिटीसाठी सेम असते. आणि जर आपली ती स्ट्रेट लाईनमध्ये होत नसेल तर ती स्पीड आणि वेलॉसिटीच्या व्हॅल्यू चेंज करते. त्याच्यानंतर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय आहे, तर आपण जो भवरा खेळतो, तो भवरा आपण जेव्हा त्याला राऊंड केल्यानंतर सोडतो ना, तो एक कॉन्स्टंट स्पीडमध्ये फिरत राहतो एक पर्टिक्युलर टाईमसाठी, त्याच्यानंतर तो पडतो. तर सेम असंच आहे युनिफॉर्म मोशनचा. तर धिस इज अ टाईप ऑफ मोशन इज डिफाईंड ॲज अ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या वस्तूला मिळालेली गती इन विच द ऑब्जेक्ट ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन अँड इट्स वेलॉसिटी रिमेन कॉन्स्टंट अलॉंग दॅट लाईन ॲज इट कवर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम रिस्पेक्टिव्ह ऑफ द ड्युरेशन ऑफ द टाईम. म्हणजेच तो ज्या वस्तूला जी गती मिळालेली आहे ती एक पट जो तो जर एक सरळ रेषेमध्ये कॉन्स्टंट स्पीडमध्ये फिरत असेल, तर तो त्या कॉन्स्टंट स्पीडसोबत एक पर्टिक्युलर डिस्टन्स एक पर्टिक्युलर टाईममध्ये, म्हणजे सपोज आपण एक
जर टू व्हीलर म्हणजे आपण बाईक वगैरे घेतली आणि आपण गोल गोल जसं ते मौत का कुवा वगैरे असतं ना तसं, तो कसा माणूस एक पर्टिक्युलर स्पीड कॉन्स्टंट ठेवून ते डिस्टन्स कवर करत असतो, तर ते त्या टाईममध्ये तो ते डिस्टन्स म्हणजे तो टाईम इक्वल टू द डिस्टन्स हे प्रपोशनॅलिटी म्हणजे त्यांचा जो रेशो आहे ना तो सेम असतो, म्हणून तो मौत का कुवामधला जो माणूस आहे तो ती बाईक फिरवू शकतो, आपल्याला नाही जमणार कारण आपल्याला तेवढी प्रॅक्टिस नसते, त्यांनी ते यूज टू झालेले असतात, तर ते युनिफॉर्म मोशनमध्ये असतात. दॅट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म मोशन. त्याच्यानंतर घड्याळ, आपलं घड्याळातले जे काटे आहेत ते पर्टिक्युलर प्रपोर्शनमध्ये फिरतात, म्हणजे सगळे तर 60च्याच ह्याने फिरतात, 60 सेकंदाचा एक मिनिट असतो, 60 मिनिटाचा एक तास असतो, सगळेच जण आपल्या एक प्रपोर्शनमध्ये फिरत असतात, तर त्याला आपण युनिफॉर्म मोशन असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर नॉन युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म मोशनच्याच उलट आहे नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये काय होतं तर जो जी वस्तू आहे जिला गती मिळालेली आहे, द टाईप ऑफ मोशन इज डिफाईंड ॲज अ मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन विच ऑब्जेक्ट ट्रॅव्हल विथ द व्हेरिएट स्पीड, म्हणजेच मोशन ऑफ द ट्रेन. आता ट्रेनच्या एक्झाम्पलवरून आपण कसं हे करू शकतो, समजा एका स्टेशनवरून ट्रेन निघाली आहे, ट्रेन निघाली आणि तिला मध्येच कुठेही सिग्नलही मिळाला नाही आहे, सम हाऊस ट्रेन स्टॉप पण नाही आहे, तर मग ट्रेन एक कॉन्स्टंट स्पीडमध्ये चालली आहे, म्हणजे एका पर्टिक्युलर स्पीडमध्ये ती चालली आहे. सपोज तिला 2 किलोमीटरचं 10 किलोमीटरचं सपोज 10 किलोमीटरचं डिस्टन्स आहे ते कवर करायला समहाऊ 10 मिनिट्स लागले, कारण तिथे मध्ये सिग्नलही नव्हता स्टेशनही नव्हतं, तर ते त्या तिच्या स्पीडमध्ये ती गेली. पण जर मध्ये घाट लागला, घाट लागल्यामुळे काय होतं तर ते एक स्टेडी चढ येतो, त्याच्यामुळे ट्रेनला आपलं जो स्पीड आहे तो थोडा कमी करावा लागतो. मग ट्रेनचा असा कमी जास्त कमी असा होणारा जो स्पीड आहे ना एक पर्टिक्युलर टाईममध्ये तो वेगवेगळे डिस्टन्स कवर करतो आहे. 10 मिनिटात जर त्याने 10 किलोमीटर कवर केलेला आहे तर घाटामध्ये तो तेच 10 किलोमीटर कवर करण्यासाठी एक तास लावेल, दॅट मीन्स की तिथे 60 मिनटं आपल्याला लागली. तर युनिफॉर्म सर्क्युल युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म मोशनचं हेच आहे की इथे वेरियड स्पीड म्हणजे स्पीड खूप चेंज होतो टाइम्स रिलेटेड. त्याच्यामध्ये ट्रेन इज अ बेस्ट एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ स्पीड अँड डिरेक्शन अन अ वेलॉसिटी, म्हणजे इफ स्पीड आणि डायरेक्शनचा वेलॉसिटीवर काय परिणाम होतो, तो सी वेलॉसिटी ही डिरेक्शन रिलेटेड आहे, स्पीड डिरेक्शन रिलेटेड नाही आहे, त्याच्यामुळे स्पीडचा काही फरक पडत नाही, स्पीड आपला कमी जास्त होतच असतो, पण वेलॉसिटी कशी कमी होते, तर वेलॉसिटी आपण एका स्ट्रेट लाईन किंवा स्ट्रेट रस्ता आहे सपोज, आणि तिथे मध्ये कुठलंच काही अडचण नाही आहे, गाड्या पण नाही आहेत रस्त्यामध्ये, कुठे लेफ्ट आणि राईट पण घ्यायचं नाही आहे, तर आपण कॉन्स्टंट स्पीडनी आणि वेलॉसिटीने जाऊ शकतो. पण सपोज आपल्या एखादा रस्ता जिथे खूप खड्डे आहेत आणि मध्ये मध्ये आपल्याला गाड्या पण येत आहेत, कधी आपल्याला राईट घ्यायचं आहे कधी लेफ्ट घ्यायचं आहे, तर जर डायरेक्शन आपण चेंज केली, चेंजिंग स्पीड व्हाईल कीपिंग द सेम डिरेक्शन, ह्याच्यामध्ये काही फरक होत नाही, पण जर आपण डायरेक्शन चेंज केली तर आपला जो स्पीड आहे तो सेम राहतो, फक्त आपली वेलॉसिटी चेंज होते. वेलॉसिटी आपली चेंज का होते, कारण आपण डायरेक्शन चेंज करत असतो, कधी लेफ्ट घेतो कधी राईट घेतो, तर आपल्याला त्याच्यामुळे आपली वेलॉसिटी चेंज होते. आणि चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन, आता चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शनमध्ये आपली वेलॉसिटी चेंज होतेच होते. स्पीड आपण चेंज केला तर ऑटोमॅटिकली जी वेलॉसिटी आपली आहे ती चेंज होणार, आणि डायरेक्शन चेंज केली तर वेलॉसिटी कमी जास्त होऊच शकते, कारण कधी कधी मध्ये बॅरियर्स दॅट मीन्स अडचणी येतात, कधी खड्डा असेल तर आपल्याला ब्रेक दाबायला लागतो, तर त्याच्यामध्ये आपली वेलॉसिटी चेंज होते, कधी मध्ये दुसरी गाडी ओव्हरटेक करत असेल तर आपण आपोआप आपला स्पीड कमी करतो, तर अशा साऱ्या गोष्टींमध्ये ह्या स्पीड डिरेक्शन ह्या वेलॉसिटी ह्यांच्याशी रिलेटेड आहे. स्पीड जास्त डिरेक्शनशी रिलेटेड नाही आहे, पण वेलॉसिटी जास्त आहे. त्याच्यानंतर ॲक्सलरेशन, तर ॲक्सलरेशन असतं काय,
आपण जेव्हा गाडी चालवतो तो एका ठिकाणावरून निघाल्यानंतर आपण ज्या डेस्टिनेशनला म्हणजे आपल्या जो जे काही ठिकाण आहे तिथे पोहोचण्यासाठी आपण गाडी स्टार्ट करून जातो आणि पोहोचल्यानंतर म्हणजे ऑन द वे असताना पण आपला स्पीड आपण त्या स्पीड मीटरमध्ये बघत असतो 80 किलोमीटर पर आर अँड 60 किलोमीटर पर आर. तर ते ॲक्च्युली असतं काय? सी द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. म्हणजेच एका युनिट टाईममध्ये आपल्या व्हेलॉसिटीमध्ये झालेला चेंज हा असतो ॲक्सेलरेशन. प्रवेग म्हणतात त्याला किंवा त्वरण म्हणतात मराठीमध्ये, म्हणजे त्या वस्तूला मिळालेला प्रवेग, वेगाच्या अपोजिट प्रवेग. तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. म्हणजेच काय? तर फायनल व्हेलॉसिटी आपण पोहोचल्यानंतर जी जी आपल्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी असते त्याच्यातून आपण आपली इनिशियल व्हेलॉसिटी मायनस केली आणि त्या पर्टिक्युलर टाईमनी त्याला डिवाइड केलं की आपल्याला मिळतं ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचं आपलं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत. तर इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन अ इक्वल टाईम इंटरवल द ऑब्जेक्ट इज सेट टू बी युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. म्हणजेच काय? तर आपली व्हेलॉसिटी ही चेंज होत राहिली एक इक्वल, म्हणजे पर्टिक्युलर अमाऊंट आहे सेम सेम. जसं माझी पहिली व्हेलॉसिटी जर 10 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर पर 10 मिनिट्स, तर पुढच्या 10 मिनिट्समध्ये माझी वेलॉसिटी 20 होणार. तर त्यामध्ये 10, 20, 10 फरक, म्हणजे फक्त 10 ती चेंज झाली आहे आणि माझा टाईम पण 10 चेंज झाला. आधी 10 मिनिट्स होता, मग 20 मिनिट्स, मग 10 चेंज झाला. म्हणजेच काय? तर वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम इंटरवल. टाईम इंटरवल पण माझा सेम आहे. तर अशा वेळेला जे ॲक्सेलरेशन निर्माण होतं ते युनिफॉर्म असतं, जिथे आपली वेलॉसिटी पण इक्वल अमाऊंटनी चेंज होते आणि आपला टाईम पण इक्वल अमाऊंटनी चेंज होतं. पण ह्याच्या उलट जर झालं, म्हणजे वेलॉसिटी आपली वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये चेंज झाली इक्वल टाईम इंटरवल, म्हणजेच माझ्या गाडीची वेलॉसिटी समहाऊ 10 किलोमीटर पर 10 मिनिट्स होती, पण समहाऊ ती पुढच्या 20 मिनिट्समध्ये 60 किलोमीटर झाली, तर ते खूप जास्त डिफरन्स होतो. कारण 10 मिनिट्स 10 किलोमीटर वी कॅन इमॅजिन, पण 60 किलोमीटर इन 10 अनादर 10 मिनिट्स, म्हणजे पुढच्या 10 मिनिटामध्ये 60 किलोमीटर वी कॅन्ट इमॅजिन. मे बी कोणी असतील रायडर ते चालवतील, पण तसं ती वेलॉसिटी जे ॲक्सेलरेशन ज्या गाडीला मिळणार आहे ते नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असणार आहे. कारण त्याला खूप जास्त स्पीडला ती गाडी चालवायला लागणार आणि त्यामुळे त्या गाडीला जे ॲक्सेलरेशन मिळणार आहे ते खूप जास्त अनइव्हन असणार आहे. मे बी त्याच्यामुळे म्हणून ॲक्सिडेंट्स वगैरे असे होतात. त्याच्यानंतर वेलॉसिटी आणि टाईम ग्राफ. तर इथे आपण बघू शकतो, जर माझी वेलॉसिटी झिरो आहे ॲट अ 0 सेकंड्स, पण नंतर माझी वेलॉसिटी 8 मीटर पर सेकंड्स झाली आहे पुढच्या 5 सेकंड्समध्ये. पुढच्या 5 सेकंडमध्ये माझी वेलॉसिटी 8 मीटर झाली आहे, 10 16 झाली आहे, 15 24 झाली आहे. म्हणजे पटीपटीने वाढते, 5 हा 5 पटीने वाढतो आहे, 8 हा 8 पटीने वाढतो आहे. म्हणजे समहाऊ माझी वेलॉसिटी अराउंड 1.6 पटीने वाढती आहे. म्हणजे माझं जे ॲक्सेलरेशन आहे ते 1.6 आहे, इथेही 1.6 आहे, इथेही 1.6 आहे, इथेही 1.6 आहे. म्हणजे एकच ॲक्सेलरेशनने ती गाडी चालली आहे. म्हणजेच इथे मी तुम्हाला सांगू शकते की इथे युनिफॉर्म ॲक्सेलरेशन क्रिएट झालं आहे. स्ट्रेट लाईन ग्राफ म्हणजे युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, अँड झिगझॅग ग्राफ म्हणजे कधी जास्त झाली वेलॉसिटी, कधी कमी झाली आहे, कधी जास्त झाली आहे. झिगझॅग असेल तर डोळे झाकून आपण सांगू शकतो की तो नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशन्समध्ये इथे 3 इक्वेशन आहेत. फर्स्ट वन इज अ व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, म्हणजे फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ॲक्सेलरेशन आणि टाईमचा प्रोडक्ट असतो. सेकंड इज अ डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी इंटू इनिशियल वेलॉसिटी इंटू टाईम प्लस 1/2 ॲक्सेलरेशन इंटू टाईम स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन आपला आहे व्ही स्क्वेअर, दॅट मीन्स फायनल वेलॉसिटी स्क्वेअर प्लस इनिशियल वेलॉसिटी स्क्वेअर प्लस 2
ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. तर ते हे तिन्ही आपले जे इक्वेशन ऑफ मोशन आहे हे आपण खूप जास्त डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये नेक्स्ट शिकणार आहोत. आता आपण फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन शिकूया. तर फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन हे आपलं वेलॉसिटी आणि टाईमशी रिलेटेड आहे. वेलॉसिटी आणि टाईमशी रिलेटेड का? तर समजा एखादी कोणती अन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड जर गोष्ट एक पर्टिक्युलर वेलॉसिटीमध्ये जर जात असेल, म्हणजे द ऑब्जेक्ट स्टार्ट फ्रॉम पॉईंट डी, या पॉईंट डीपासून जर तो स्टार्ट झाला असा या सरळ रेषेमध्ये, युनिफॉर्म ॲक्सेलरेटेड आहे म्हणजे आपला जो ग्राफ येणार तो सरळ येणार. दिस इज आर वाय ॲक्सेस, दिस इज म्हणजे हा आपला वाय ॲक्सेस आहे आणि हा आपला एक्स ॲक्सेस आहे. एक्स ॲक्सेसला आपण टाईम रिप्रेझेंट केले आणि वाय ॲक्सेसला आपण वेलॉसिटी रिप्रेझेंट केली आहे. तर जो ऑब्जेक्ट आहे ज्याला गती मिळाली आहे तो डीपासून बीपर्यंत चालला आहे, तर त्याची इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे? झिरोपासून, म्हणजे इथून त्याची यूपर्यंतची जी वेलॉसिटी आहे ती इनिशियल वेलॉसिटी आहे, आणि इथून त्याची इथपर्यंत म्हणजे या ऑब्जेक्टला, दॅट मीन्स इथपर्यंत जी वेलॉसिटी आहे ती आपली फायनल वेलॉसिटी असणार आहे. हे आपलं टाईम इंटरवल आहे. टाईम इंटर या पर्टिक्युलर टाईम इंटरवलमध्ये त्याने हे डिस्टन्स, म्हणजे हा जो टाईम इंटरवल आहे, टाईम आपण असं असं रिप्रेझेंट करतो ऑन द एक्स ॲक्सेस, म्हणून इथे पोहोचल्यानंतर इथपर्यंत जो टाईम लागला दॅट मीन्स ओ ई हा आपला टाईम टी असणार आहे. तर आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशनचं फॉर्म्युला काय आहे. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन टाईम, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजेच काय? तर फायनल वेलॉसिटी अपॉन इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम, म्हणजेच ओ सी मायनस ओ डी अपॉन टाईम. तर आपला ओ सी आणि मायनस ओ डी अपॉन टाईम हे आपला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला झाला. आता सी डी, सी डी इज इक्वल टू ए टी, हे कसं? तर इथे बघा, सी डी, सी सी डी इज इक्वल टू ए टी का? तर आपला जो ओ सी आहे, सी दिस वन, आपला हा टी आपण असंच ठेवणार आहोत, आणि हा ओ सी आहे ह्याच्यातून आपण हा जर ओ डी, ओ डी जर मायनस केला तर आपल्याला सी डी मिळतं, आणि आपला सी डी हा आहे ओके. तो आपला सी ओ सी मायनस ओ डी इज इक्वल टू सी डी झाला. तर आपण इथे सी डी इथे सी डी लिहिलेला आहे, आणि हा इकडे आपला ए होता ॲक्सेलरेशन. तर आपण ह्या टाईमला त्या एल एच एस म्हणजे लेफ्ट हँड साईडला पाठवल्यावर हा जर इथे डिव्हिजनमध्ये असेल तर लेफ्ट हँड साईडला त्याचे ऑपरेशन चेंज होते, दॅट मीन्स मल्टिप्लिकेशन. तर ए इंटू टी, दॅट मीन्स की सी डी इज इक्वल टू ए टी, ह्याला आपण फर्स्ट नाव दिलेलं आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आपण काय केलं आहे, तर वाय ॲक्सिसला आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे पॅरलल फ्रॉम बी, आणि एक्स ॲक्सिसला आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे पॅरलल फॉर व्ही, ठीक आहे. तर सी, आपण ग्राफवरून असं सांगू शकतो की बी ई, दॅट मीन्स बी ई इज इक्वल टू ए बी प्लस ए ई, ठीक आहे. आणि आपला व्ही काय आहे? व्ही इज इक्वल टू सी डी प्लस ओ डी, म्हणजे आपला व्ही आहे टोटल फायनल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू सी डी प्लस ओ डी, ठीक आहे. मग आपण आता, कारण ह्या पॅरलल लाईन्स आहेत, तर पॅरलल लाईन्समध्ये जर हे एक कोणी इंटरसेक्शन असेल तर त्यांचे जे पडणारे जे भाग असतात ते सुद्धा इक्वल असतात. सी, आता आपण कम्पेअर केलं, जर आपण ह्याला जर आपण एक रेक्टँगल जर सपोज टू बी केलं, किंवा पॅरलोग्राम जर आपण सपोज टू बी केलं, तर हा पॅरलल लाईन्स आहेत. पॅरलल लाईन्समध्ये हा एक इंटरवल आहे. तर पॅरलल लाईन्स किंवा पॅरलोग्राममध्ये त्यांच्या अपोजिट ज्या साईड्स असतात त्या पॅरलल असतात. तर सी ह्याला, सी डीला पॅरलल ए बी होणार आणि इक्वल टू पण असतात पॅरलल असण्या पॅरलोग्राममध्ये. तर सी डी इज इक्वल टू ए बी होणार आणि ओ डी इज इक्वल टू ए ई होणार. म्हणूनच आपण ह्या सी डीच्या जागी, म्हणजेच सी डी ए बीच्या जागी आपण ह्या इक्वेशनमध्ये बी ई इज इक्वल टू ए बी प्लस ए ई, तर तिथे आपण लिहिलेलं आहे सी डी प्लस ओ डी, कारण ए बी
इज इक्वल टू सी डी एंड ओ ई इज इक्वल ए ई इज इक्वल टू ओ डी आणि बी ई म्हणजेच हा बी आणि हा ई हे आहे आपलं फायनल वेलॉसिटी. तो सी डी इज इक्वल टू आपण आत्ताच वरती काढलेलं आहे ज्याला आपण स्टेटमेंट वन नाव दिलेलं आहे की ए टी म्हणजे ॲक्सेलरेशन इन टू टाईम. तर आपण बी इज इक्वल टू सी डीच्या जागी ए टी लिहूया आणि ओ डी म्हणजे आपल्याला माहिती आहे आपली इनिशियल वेलॉसिटी आहे तर यू म्हणजे आपली इनिशियल वेलॉसिटी. तर हेच इक्वेशन फर्स्ट फॉर्म होतं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन दॅट इज फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ॲक्सेलरेशन प्लस टी. तो आई होप तुम्हाला सगळ्यांना समजला असेल आजचं लेक्चर. ह्याच्या पुढचं लेक्चर आपण लवकरच घेऊन येऊ. तर प्लीज घरी रहा, सुरक्षित रहा, बाहेर निघू नका. बाहेरच्या कंडिशन्स खूप वाईट आहेत, वी कांट इमॅजिन इवन. तर प्लीज घरी रहा, घरूनच अभ्यास करा, जास्त मोबाईलवर पण राहू नका, बाकीचे छंद जोपासा. खूप साऱ्या गोष्टी आहेत करण्यासाठी. असं नाही आहे की आपण बाहेरच जाऊन खेळू शकतो. आपल्याकडे आता खूप रिसोर्सेस आहेत, पहिल्यासारखं नाही आहे. आपण आता खूप सारं सर्फिंग करू शकतो, खूप साऱ्या गोष्टी आपण ऑनलाईन शिकू शकतो. तर प्लीज त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला आवडलं असेल माझं चॅनल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.